आयटेक संघटनेच्या वतीने आशा वरकर यांनी शासनाचा प्रतिकात्मक प्रेतासमोर केले आंदोलन. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मागील 10 दिवसापासून जिल्हा कचेरी समोर आयटीआय संघटनेच्या वतीने विविध आंदोलने करण्यात येत आहे. त्याचप्रकारे आज सुद्धा संघटनेच्या वतीने आशा वरकर यांनी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या समोर कोणताही देह गेल्यानंतर ज्याप्रमाणे ओरडा केला जातो तशीच ओरड घालून शासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वरकर यांच्या वतीने आरोग्य विभाग यांचा प्रतिकात्मक देहासमोर रडून ओरडून आपल्या मागण्या शासनाकडे व्यक्त केल्या आहेत. नमस्कार. महाराष्ट्र राज्य आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आशा सर्व सेविका 22 दिवस झाले या संपामध्ये आहोत आणि 22 दिवसापासून ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या शासनाने अजून आमच्या मंजूर केलेल्या नाहीत. कारण आम्ही बरोबर माता बालक कोरोनामध्ये आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही कोरोनामध्ये काम केलेलं आहे, पण एवढं असल्यावरही शासन आमच्यावर लक्ष देत नाही आहे. जी आर त्यांनी फक्त तोंडी सांगितलेला होता की आम्ही यांच्या मागण्या पूर्ण करू, पण अजूनपर्यंत त्यांनी जी आर वर सही केलेली नाही. म्हणून आम्ही हा सरकारचा निषेध करत आहे. आमच्या ज्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन यापुढे करणार आहोत असं आम्ही या आयटक संघटनेच्या वतीने दावा देत आहे. मी या सरकारचा निषेध केलाय, कारण सरकार आमचा आशांचा काही विचार करत नाही. अशा सरकारचा आम्हाला काही गरज नाही आणि अशा सरकारने जी आर वर सही न करता स्वतःचा मुद्दा पाळून घेतलेला आहे. म्हणून आम्ही या अशा सर्व या सरकारचा निषेध करत आहोत. आज आम्ही इथे या सरकारचा निषेध असा केला आहे की त्यांचा आम्ही इथे मुर्दा पाडण्यासारखा प्रयत्न तयार केलाय. कारण आमच्या जी आर वर सही करायला आज 22 दिवस पूर्ण होऊन गेले, पण सरकारने आमच्या या मागण्याचा अजिबात काही विचार केला नाही. म्हणून आम्ही आज या भारत सरकारचा इथे आम्ही आज मुर्दा पाडलेला आहे, त्यांचा निषेध केलेला आहे आणि तिथे एक प्रेत म्हणून आम्ही त्यांचा एक पुतळा प्रेताच्या समान ठेवलेला आहे. म्हणजे जेणेकरून आमच्या या जी आर वर त्यांना काहीतरी सही करण्याचं मनामध्ये उत्पन्न होईल आणि आमच्या जी आर वर सही पडतील. म्हणून आम्ही आज या सरकारचा या प्रेताद्वारे निषेध देत आहे. माझं नाव शालुताई नाईक, शालुताई किसन नाईक, अकोला. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.